अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी 3 दिवसीय संप पुकारलाय। संपूर्ण राज्यातील महावितरणाचे कर्मचारी संपावर गेले असून 4 जानेवारी ते 6 जानेवारी असे सलग 3 दिवस हा संप चालूच राहणार आहे। या संपाला जामनेर शहरातील महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिलाय। तर आजपासून जामनेर शहरातील कर्मचाऱ्यांनी देखील महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात सलग 72 तासांचा संप पुकारलाय। त्यामुळे आता वीज पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यासाठी नागरिकांना हा संप संपण्याची वाट पाहावी लागणार आहे। आज जे काही अदानी ग्रुपने महाराष्ट्र सरकारकडे आणि MERC कडे जे काही अर्ज केलेला आहे, ठाणेच्या आसपास जे काही छोटे उपनगर जे आहेत मुंबईच्या आसपासचे, ते पूर्ण खाजगीकरणासाठी जे काही अर्ज केलेला आहे अदानी ग्रुपने, आणि त्याच्या प्रत्यक्षेत महावितरण सध्या बघत आहे की ते अदानी ग्रुप आमच्याकडे करून म्हणजे चांगलं काम करणार आहे का असं बघत आहे, असा विचार करत आहे महाराष्ट्र शासनाचं प्रशासन जे आहे महावितरणचं। तर त्या प्रशासनाच्या विरुद्ध एक उठाव म्हणून आम्ही महावितरण महापरिषद आणि महानिर्मिती अशा तिन्ही कंपन्यांचे कामगार, अधिकारी, अभियंते सर्व मिळून जी कृती समिती स्थापन करून विरोध करत आहोत। त्याच्यासाठी आम्ही आज 3 दिवसाचा एक सर्व मिळून संप पुकारलेला आहे। फक्त आमच्या म्हणजे संपाचं हेच म्हणणं आहे की अदानी सारख्या अशा प्रायव्हेट कुठल्याही कंपनीला हे जे काही वितरण जे आहे ते देण्यात येऊ नये। फक्त शासनानेच चालवलं तर हे खरंच जनतेचं कल्याण आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रायव्हेट कंपनीकडून जनतेचं कल्याण होणार नाही त्याच्यामध्ये। सध्या अदानीने जे अर्ज केलेलं आहे MERC कडे की समांतर वितरणाचा अधिकार भांडूप व ठाणे जवळपासच्या उपनगरांमध्ये देण्यासाठी, तसेच राज्य शासनाने जो जलविद्युत प्रकल्प प्रायव्हेटायझेशनचा जो घाट घातला आहे आणि पारेषणचा प्रायव्हेटायझेशनचा जो घाट घातला आहे, याच्या विरोधात आम्ही सर्व तिन्ही कंपन्यांचे एकूण 30 संघटना कृती समिती स्थापन करून विरोधात उतरलो आणि 3 दिवस 72 तासांचा संप आम्ही करत आहोत। असलेला हा उद्योग समूह खाजगी भांडवलदाराच्या घशात जाऊ नये यासाठी आम्ही संप पुकारलेला आहे। तरी मी जनतेलासुद्धा आवाहन करतो की त्यांनी आम्हाला या संपासाठी पाठिंबा द्यावा। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।